सर्वांना ख्रिस्त सलाम, शुभ सकाळ। सर्वप्रथम मी यहोवा परमेश्वराचे आभार मानतो की त्याने आजचा सुदिन आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये देऊ केला। आजकरिता नेमण्यात आलेले पवित्र वचन अनुवाद 8:5-6 मी आपल्यासाठी वचन वाचतो, कृपया करून लक्ष द्या। अनुवाद याचा 8:5-6 मनुष्य आपल्या मुलाला शिक्षा करतो तशी तुझा देव परमेश्वर तुला शिक्षा करीत आहे, हे लक्षात ठेव। म्हणून तुझा देव परमेश्वर याच्या मार्गाने चालून व त्याचे भय बाळगून त्याच्या आज्ञा पाळ। या वचनामधून आपल्याला हे समजतं की प्रभू परमेश्वर स्वतः सांगण्याचा प्रयत्न आपल्याला या पवित्र वचनातून असा करत आहे की तुझा देव परमेश्वर तुला शिक्षा करीत आहे, हे लक्षात ठेव, किंवा आपण हे लक्षात घ्यायचं आहे। याचा अर्थ काय? तुझा देव परमेश्वर तुला शिस्तीचे धडे शिकवत आहे, तुझा देव परमेश्वर तुला शिस्त लावत आहे। कारण की जर तुला शिक्षा मिळत आहे तर तू चूक निश्चितपणे केली असेल। जर तुझ्या जीवनामध्ये शिक्षेचा प्रसंग आलेला आहे तर तू चूक देखील निश्चित केली असेल, आणि त्या चुकेपासून सुधारण्यासाठी आपण स्वतः बदलण्यासाठी प्रभू परमेश्वर आपल्याला शिक्षेचे धडे देत आहे, शिस्त लागण्यासाठी, हे आपल्याला यामधून समजतं। त्याचप्रमाणे आपल्याला जर देवबाप आपल्याला चांगल्या मार्गावरती आणण्यासाठी अशा प्रसंगातून नेत आहे, आपल्याला शिस्त लागण्यासाठी आपल्याला शिक्षा करत आहे, तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। हे देवबापाचं वचन आपल्याला सांगत आहे। कारण की 6 वचन असं आहे, म्हणून तुझा देव परमेश्वर याच्या मार्गाने चालून व त्याचे भय बाळगून त्याच्या आज्ञा पाळ। त्याच्या आज्ञा पाळण्यासाठी प्रभू परमेश्वर हे सर्व करत आहे। ह्या सगळ्या गोष्टी का? कारण की चूक केली म्हणून शिक्षा, परंतु आज्ञा पाळल्यामुळे आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या आज्ञा प्रभू परमेश्वराने सांगितल्या आहे त्यापैकी मॅक्झिमम जास्तीत जास्त आज्ञा जर आपण पाळल्या तर आशीर्वाद देखील आहे। आणि देवबाप आपल्याला जर शिक्षा देत आहे तर तो आनंद आणि आशीर्वाद देखील देणार आहे, देईलच, हे यामधून समजतं। कारण की आशीर्वाद, आनंद हा अशा प्रकारचे प्रसंग आपल्या जीवनामध्ये त्यावेळेस येऊ शकतात जर आपण आज्ञा पाळणारे झालो, चूक सुधारणारे झालो, चूक रिपीट न करता चांगल्या गोष्टी रिपीट करणारे जर आपण झालो तर देवबाप आपल्याला चांगल्या दिवसांमध्ये आणेल, असं देवबापाचं वचन आपल्याला सांगतं। आणि देवबाप आपल्याला चांगल्या दिवसांमध्ये आणतो देखील। आणि म्हणून यावेळेस मी आणखीन या अनुवाद 8:5 पुढील वचन आपल्यासाठी वाचू इच्छितो। 11-14 ही वचनं मी एक संगती आपल्यासाठी वाचतो। 11-14 ही वचनं, आणि याचं शीर्षकच जर पाहिलं, शीर्षक असं आहे, परमेश्वराला विसरून जाण्याविरुद्ध ताकीद। परमेश्वराला विसरून जाण्याविरुद्ध ताकीद। आणि 11-14 वचनं ही अशी आहेत, सावध आहेस, नाहीतर ज्या आज्ञा नियम व विधी मी आज तुला सांगत आहे ते पाळावयाचे सोडून तू आपला देव परमेश्वर याला विसरशील। तू खाऊन पिऊन तृप्त होशील आणि चांगली घरे बांधून त्यात राहशील। तुझी गुरे ढोरे व शेरडे मेंढरे यांची वृद्धी होईल। तुझे सोने रुपये व तुझी सर्व मालमत्ता वाढेल, तेव्हा तुझे मन उन्मत होऊ नये। आणि तुझा देव परमेश्वर ज्याने तुला मिसर देशातून दास्यगृहातून काढून आणले त्याला तू विसरू नये, म्हणून सांभाळ। हे तत्कालीन परिस्थितीमधील असलेल्या इस्रायल लोकांना, देवाच्या लोकांना देवबापाने सुंदर असा बोध दिला। आज आपण देखील विश्वासाद्वारे देवावरती विश्वास ठेवत असल्या कारणाने त्याचे लोक आहोत, त्याचे पुत्र आणि कन्या आहोत, त्याचे लेकर आहोत, आणि म्हणून तो आपल्याला देखील शिस्त लावण्यासाठी शिक्षा करतो। आणि शिक्षा केल्यानंतर ज्यावेळेस आपण आज्ञा पाळतो त्यावेळेस आपल्याला तो आपल्या प्रार्थनेचं उत्तर देखील देतो, चांगल्या दिवसामध्ये आणतो। परंतु चांगल्या दिवसामध्ये आल्यानंतर आज जर आपण
शिक्षेच्या दिवसामध्ये आहोत असं वाटत असेल तर आज्ञा पाळल्या पाहिजे आणि आज्ञा पाळल्यानंतर चांगल्या दिवसांमध्ये आपल्याला देवबाप घेऊन येतो। परंतु देवबापाने आपल्याला चांगल्या दिवसामध्ये आज आणलेला असेल तर आपण सावध राहणं गरजेचं आहे का? कारण की देवबाप आपल्याला सांगत आहे, देवबापाने ज्या चांगल्या गोष्टी तुझ्या जीवनामध्ये दिल्या, चांगले प्रसंग तुझ्या जीवनामध्ये दिले, त्याबद्दल तू सावध राहायला पाहिजे का? कारण की चांगल्या गोष्टी ज्यावेळेस तुझ्या जीवनामध्ये येतील त्यावेळेस वचन आपल्याला सांगत आहे तेव्हा तुझे मन उन्मत होऊ नये आणि तुझा देव परमेश्वर ज्याने तुला मिसर देशातून दास्यगृहातून काढून आणले त्याला तू विसरू नये म्हणून सांभाळ। आपल्याला आज सांभाळायचं आहे ज्याने आपल्याला दुःखाच्या दिवसामधून सुखाच्या दिवसामध्ये आणलेलं आहे, वाईट प्रसंगातून सोडून मुक्त केलेलं आहे, ज्याने आपल्याला चांगलं असं आरोग्य दिलेलं आहे, ज्याने आपली प्रार्थना ऐकली आहे, असे अनेक आशीर्वाद अनेक गोष्टी ज्या आहेत त्याबद्दल जर देवबापाने आपल्याला आशीर्वादी केलं आहे, सकारात्मकता आपल्या जीवनामध्ये आणली आहे तर आपण सांभाळलं पाहिजे, सावध राहिलं पाहिजे का? आपलं मन उन्मत होता कामा नये। आणि हे मी यासाठी सांगत आहे, हे सगळं देवबाप करू शकतो, चांगले प्रसंग देवबापच आणू शकतो। आणि म्हणून मी यावेळेस पवित्र शास्त्रामध्ये ज्याला की मी सुपर वर्स असं म्हणून स्वतः संबोधतो आणि खरंच ते सुपर वर्स आहे, सुपर वचन आहे। दुसरे करीन पहिला अध्याय 10 वचन माझ्या आवडीच्या वचनांपैकी एक वचन असं आहे आणि ते वचन असं आहे, दुसरे करीन पहिला अध्याय 10 वचन, त्याने आम्हाला एवढ्या मोठ्या प्राण संकटातून सोडविले तो आता सोडवित आहे आणि तो आम्हाला यापुढेही सोडविल अशी त्याच्याविषयी आमची आशा आहे। आपली देखील हीच आशा असली पाहिजे। त्याने आपल्याला या अगोदर सोडवलं, आता सध्याच्या स्थितीमध्ये सोडवत आहे आणि इथून पुढे देखील सोडवेल। काय सुंदर असं वचन आहे आणि काय मोठा असा विश्वास आहे। आपला देखील असा विश्वास असला पाहिजे, आपली आशा हीच असली पाहिजे की देवबापाने आपल्याला जसं पूर्वी सोडवलं आज देखील सोडवित आहे आणि भविष्यामध्ये देखील सोडवेल। आणि यामुळं आपला विश्वास दृढ होऊ शकतो। जशी पहिल्या शतकामधील विश्वासणाऱ्यांची आशा होती ती आशा आज आपण बाळगली पाहिजे की देवबापाने आम्हाला सोडवलं आहे आमच्या संकटातून। देवबाप आज आम्हाला आमच्या संकटातून सोडवत आहे, आमच्या प्रार्थनेचं उत्तर देत आहे आणि भविष्यामध्ये देखील जर आम्ही अडचणीमध्ये येऊ तर त्या अडचणीमध्ये देखील देव आम्हाला सोडवेल का? देव सर्वसमर्थ आहे म्हणून, देव सर्वसमर्थ आहे म्हणून, परत रिपीट करतो, देव सर्वसमर्थ आहे म्हणून। आणि हे मी असं यासाठी म्हणत आहे, जर यिर्मयाह याचा 32:17 वचन वाचलं, वचन असं आहे, प्रभू परमेश्वर पहा तू आपल्या महासामर्थ्याने व आपल्या उभारलेल्या वाहूने आकाश व पृथ्वी उत्पन्न केली, तुला अवघड असे काही नाही। आहा प्रभू परमेश्वरा पहा तू आपल्या महासामर्थ्याने व आपल्या उभारलेल्या वाहूने आकाश व पृथ्वी उत्पन्न केली, तुला अवघड असे काही नाही। आपल्या देवाला अवघड असं काही नाही कारण की देव सर्व समर्थ आहे, देव सर्व समर्थ आहे। आज आपण लक्षात घेतलं पाहिजे, आपल्याला माहिती आहे त्या गोष्टीकडे आपण कधी कधी दुर्लक्ष करतो आणि देव सर्व समर्थ आहे तर आपल्याला चांगल्या गोष्टी देवबाप देणारच, आपल्याला चांगल्या दिवसामध्ये नेणारच, आपल्या जीवनामध्ये आनंद तुडुंब भरून तो आणल्या वाचून राहणार नाही कारण की देव सर्व समर्थ आहे। आणखीन वचन मी आपल्याला सांगून देव सर्व समर्थ कसा आहे सांगतो, लुकृष वर्तमान पहिला अध्याय 37 वचन वाचलं तर वचन असं आहे, देवाला काहीच अशक्य नाही, देवाला काहीच अशक्य नाही। आपल्याला जर कुठली गोष्ट अशक्य आज वाटत असली परंतु देवाला ती अशक्य नाही। कुठली गोष्ट या भूतलावरती कुठली गोष्ट जर असेल तर ती देवाला अशक्य नाही। जरी आपल्याला ती अशक्य वाटत असेल पण देवाला नाही आणि देवबाप त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये घडवलंच। परंतु काय केलं पाहिजे, जे की अनुवाद 8:5 5-6 वचन आणि त्यानंतर 11-14 वचन यामध्ये जे सांगितलेलं आहे ते करणं गरजेचं आहे। आपल्याला देवबापाच्या आज्ञा पाळणं हे गरजेचं आहे, सावध असणं गरजेचं आहे, स्वतःला सांभाळलं
पाहिजे हे देवबाप आपल्याला सांगत आहे. स्तोत्र संहिता 115 त्याचं तिसरं वचन असं सांगत आहे, आमचा देव स्वर्गात आहे, त्याला योग्य दिसते ते सर्व तो करतो. आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय योग्य हे दिसत नाही, परंतु देव स्वर्गात आहे, आपल्या जीवनासाठी आपल्या कुटुंबासाठी जे योग्य आहे ना, जे उत्तम आहे ना, ते तो करतो. आपण देखील कधी कधी काही गोष्टी करण्यापूर्वी विचार करतो, परंतु देव बाप जर आपलं चांगलं होत असलं, आपल्या जीवनामध्ये योग्य प्रतिफळ मिळत असलं, आपल्या कुटुंबाचं आणि आपलं भलं होत असलं, ते तो करतो हे देव बाप आपल्याला सांगत आहे. स्तोत्र 115 त्याचं तिसऱ्या वचनामध्ये, कारण की तो स्वर्गात आहे, म्हणजेच काय, देव सर्व समर्थ आहे. हेच मी आज आपल्याला वारंवार रिपीट करून यासाठी सांगत आहे, कारण की आपल्या देवाला अवघड असं काय नाही, आपल्या देवाला अशक्य असं काय नाही, कारण की तो एल शदाय आहे. एल शदायचा अर्थ होतो गॉड ऑल माइटी, देव सर्व समर्थ. त्याच्या नावातच तो गुणधर्म आहे, त्याच्या नावातच ते सामर्थ्य आहे. म्हणून अशा प्रकारचा संदेश मी आपल्या पर्यंत घेऊन येत आहे. म्हणून आणखीन एक वचन वाचतो, उत्पत्ती याचा 17 अध्याय पहिलं वचन असं आहे, अब्राहम 99 वर्षाचा झाला तेव्हा परमेश्वर त्याला दर्शन देऊन म्हणाला, मी सर्व समर्थ आहे, तू माझ्या समोर आहेस, हे मनात वागून चाल व सात्विकपणे राहा. आपण देखील अब्रामाला देवबापाने जे सांगितलेलं होतं की मी सर्व समर्थ देव आहे, देवबाप आज आपल्याला सांगत आहे की मी सर्व समर्थ देव आहे. पण काय केलं पाहिजे, अब्रामाला जे सांगितलं होतं ते आज आपल्या प्रत्येकाला देवबाप सांगू इच्छितो, आणि ते म्हणजे तू माझ्या समोर आहेस, हे मनात वागून चाल. उत्पत्ती 17:1 हे वचन आहे, तू माझ्या समोर आहेस, हे मनात वागून चाल व सात्विकपणे राहा. आणि मग देवबाप त्याचा जो प्रमुख गुणधर्म आहे सर्व समर्थ पणा आपल्या जीवनामध्ये प्रकट केल्या वाचून राहणार नाही. आणि ते जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये पाहायचं असेल, आजच आपण स्वतःला चांगल्या दिवसामध्ये असलो तर सावध राहणं गरजेचं आहे, सांभाळणं गरजेचं आहे. आणि जर शिक्षेच्या आणि बिकट परिस्थितीमधून जात असलो तर विशेष म्हणजे अनुवाद 8 अध्याय 5 आणि 6 वचनामध्ये जे सांगितलेलं आहे की परमेश्वर तुला शिक्षा देत आहे हे लक्षात घे, कारण की आपण त्याला प्रिय आहोत, तो आपल्याला शिस्तीचे धडे देत आहे, कारण की आपण त्याचे लेकर आहोत, आपण सुधरावं, चांगल्या मार्गावरती यावं आणि त्याच्या आज्ञा पाळाव्या. आणि त्याच्या आज्ञा पाळल्यानंतर एल शदाय देव सर्व समर्थ आहे, तो आपल्या जीवनामध्ये सगळ्यात चांगल्या गोष्टी घेऊन येईल. आपल्याला जर गोष्ट अशक्य वाटत असेल, आपल्याला जर गोष्ट अवघड वाटत असेल, परंतु देवासाठी अवघड काहीच नाही, अशक्य देखील कुठलीच गोष्ट नाही, सगळ्या गोष्टी तो शक्य करू शकतो. आणि योग्य जर आपल्या जीवनासाठी आपल्या कुटुंबासाठी आहे तर तो ते करतो. आणि म्हणून आपण आज नव्याने जे वचन आज आपण ऐकलंय ते आत्मसात करत रोज त्यावरती मनन आणि चिंतन करण्याचा प्रयत्न करू. या छोट्याशा संदेशाद्वारे प्रभू परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वादित करू. प्रार्थना करू. पवित्र परमेश्वरा, जिवंत देव बापा, तू महान आहेस, थोर आहेस, गौरवी राजा आहे. आज आम्हाला तू नव्याने सांगितलंस, तू एल शदाय देव आहे, तू सर्व समर्थ आहे. आणि तुझा सर्व समर्थपणा प्रिय प्रभू आमच्या जीवनामध्ये दिसण्यासाठी, प्रिय परमेश्वर आमच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य, अद्भुत अशा गोष्टी घडण्यासाठी, अशक्य गोष्ट शक्य होण्यासाठी देवबापा आम्ही तुझ्या आज्ञा पाळाव्यात. देवबापा आम्हाला जर शिक्षा होत आहे ती आम्ही समजून घ्यावी, कारण की तू आम्हाला आज शिस्तीचे धडे देत आहे, तू आम्हाला तुझ्या आज्ञा पाळण्यासाठी प्रिय परमेश्वरा तयार करत आहे. आणि म्हणून आज आम्ही तुझ्या सर्व इच्छा समजून घेऊन त्याप्रमाणे आजपासूनच वाटचाल करण्यासाठी सहाय्य, मदत, मार्गदर्शन कर. आणि तू आमच्या समवेत येऊन राहा. आणि प्रिय परमेश्वरा आमच्या जीवनामध्ये सर्व प्रकारे प्रिय प्रभू चांगल्या अशा गोष्टी तू देऊ कर. प्रिय प्रभू अशक्य अशी गोष्ट तुला कुठलीच नाही. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये अद्भुत असे चमत्कार तू घडव प्रिय परमेश्वरा. ते आरोग्याच्या बाबतीत असू देत, नोकरीच्या बाबतीत असू देत, व्यवसायाच्या बाबतीत असू देत, अथवा इतर कुठलेही, ते सर्व तू आजच प्रिय परमेश्वरा आमच्या जीवनामध्ये पूर्णत्वास घेऊन जा आणि शक्य कर. आणि तू किती महान, मोठा, चांगला आणि सर्व समर्थ देव आहे याचा नव्याने अनुभव आम्हा प्रत्येकाला तू देऊ कर. जर काही चुकअपराध पाप आमच्याकडून झाले असतील त्याची तू आम्हाला क्षमा कर. आणि जे काही योग्य प्रकारे केलेले आहे ते परमगौरवामध्ये उचलून घे.
जसे आहो तसे तुझ्या अधीन आणि स्वाधीन होत ही लहान नम्र प्रार्थना धन्यतारक उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय गोड गौरवी नावात मागतो म्हणून तू ऐकत या. आमीन. आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवा आपण दिलेली शांती तुमचे अंतकरणे आणि मने देवाच्या व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात आणि प्रीतीत राखो. आणि आता सर्व समर्थ देवजो बाप देवजो पुत्र आणि देवजो पवित्र आत्मा या त्रैक्य देवाचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवरती आता आणि सदा सर्व काळ असो. आमीन.